हेलो गाइज, वेलकम बैक टू माय चैनल। मी मोनाली आणि मोना वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज दिवसभर मी व्लॉग नाही बनवलं, कारण अनवीला पुन्हा सकाळून ताप आलं। काय माहिती, तिला दिवसभर अंग गरम असतं आणि सायंकाळी ती व्यवस्थित असते। आता तिला फिवर नाही आहे, पण दुपारी खूप जास्त तिला फिवर होतं, तर त्यामुळे तिचं कंटिन्यू ते चिडचिड सुरू होतं सगळं। आणि मेन म्हणजे ती जे दात येतात त्याच्यामुळे ते मधामधा थोडंसं तिला फिवर असतं। तर आता एक दोन दिवस राहील, जोपर्यंत दात बाहेर येत नाही तोपर्यंत थोडंसं त्रास असतो। बाकी तर मी आता इथे बॉटल धुवून घेते, कारण उद्या आम्हाला अर्ली मॉर्निंग निघायचं आहे। कुठे निघायचं आहे ते उद्यालाच तुम्हाला सकाळच्या व्लॉगमध्ये कळेलच। सकाळी किंवा बघेन, जर रात्रीला तर अपलोड नाहीच होणार, कारण आम्हाला येईपर्यंतच मे बी खूप लेट होऊन जाईल। पॉसिबल झालं तर मी उद्याचा व्लॉग उद्यालाच अपलोड करेन। आजचा व्लॉग थोडंसं छोटंसंच राहील, तर तुम्ही आजच्या दिवसासाठी मॅनेज करून घ्या। तर मी आता तिचं बॉटल धुवून घेते, वॉश करून घेते, कारण मला उद्याला मॉर्निंगला बॉटल लागेल आणि रात्रीला पण एक बॉटल लागेल। त्यानंतर तिचं पाणी उकळून घेते, तिचं पिण्याचं पाणी पण मी उकळूनच देते तिला। अजूनही आम्ही तिला नॉर्मल वॉटर चालू केलं नाही, उकळलेलंच पाणी असतं तिला प्रत्येक वेळेला। मी त्यानंतर पॅकिंग पण करायची आहे, थोडेफार दिवसभराचे जे पूर्ण वन डे टूर असल्यामुळे दिवसभर जे पण काही लागणार ते सगळं पॅक करून घेते। काय तर मेन असतं अनुवीचं, आमचं तेवढं नाही, पण अनुवीचं जवळपास सगळं सामान पकडावं लागतं सोबत। मी आता ती बाहेरचं खायला लागली, त्याच्यामुळे दुधाच्या व्यतिरिक्त काही गोष्टी सोबत कॅरी कराव्या लागतात। बॉटल स्टरलायझर सुद्धा येतात, जर तुम्हाला इलेक्ट्रिकमध्ये किंवा जवळपास सारखाच वेळ घेतो तो, आणि म्हणजे इलेक्ट्रिक आणि हे जसं आता मी पाण्यामध्ये उकळते तर जवळपास सारखाच वेळ घेतो। फक्त फरक एवढा आहे की हे गॅसवर चालतं, ते इलेक्ट्रिकवर चालतं, तर तुम्ही ते पण यूज करू शकता। पॅकिंग झाली डन, आणि मी आज बनवलं
पोपटीचे जे दाणे असतात त्याचं आडत किंवा तुमच्याकडे याला आमटी म्हणत असणार. काही ठिकाणी पुणेरी साईड जर गेले तर आमटी म्हणतात. आणि गार्लिक राईस करून घेतलं. मला खूप जास्त आवडतं पर्सनली गार्लिक राईस. आणि जर डाळ तडका असेल तर त्याच्यासोबत तर खूपच सुंदर वाटतं. कॉम्बिनेशन खूप सुंदर असतं. आणि त्याच बॅगमध्ये सगळं पॅक केलं. पहिले शूज बघू हे कशात घालायचे. ते शूज घेऊन जाते. आणि एक शूज तर घालूनच जावं लागतं. आणि एक सँडल वेअर करणार. कारण तर आम्ही चालू वाघविला रिझॉर्ट आणि वॉटर पार्कला. ते आहे उमरी तहसील हिंगणा येतो त्याचं. नागपूर वरून जवळपास मला वाटते 1 तासाचं एक कॉवर आहे. तर आम्ही कशा करायचं चाललो कुणासोबत चाललो आणि आम्ही किती जण जात आहोत ते तुम्हाला उद्याच्या लॉगमध्ये नक्की कळेल ना. तर आजच्यासाठी बस एवढंच. आज जास्त शूट नाही केलं. अजय आणि आम्ही गेले मेडिकलला आणि पॅरासिटामॉल संपली होती. कारण तिचं औषध सोबत कॅरी करणे जास्त गरजेचं आहे आता. कारण 2-3 दिवस झाले तिला बारीक फीवर राहतात. तर सोबत जर तिचे औषध असले तर बरं असत. तर आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. गुड नाईट.